माझ्यासारख्यावर मच्छिंद्रनाथाच्या शिष्यावर गोरखनाथाच्या गुरुबंधूवर असलं कुभांड. भाई गोरख, तू हिचं काय ऐकतोयस? अरे, आज ही माझ्या गळ्यात पडली, उद्या तुझ्या गळ्यात पडेल. पट्टी गळे पडू आहे. भाई, तू इथून आधी चालते हो? जा लक्ष्मी रंजन, तुझी जात खोटी, तुझा धंदा खोटा, तुझा श्वासोश्वास देखी विषारी आहे. याच खोर आणून तुम्हा सगळ्या जोगड्या देखत दगडावर आपटते. म्हणजे माझा धंदा खोटा कि तुम्हा कान फाट्यांचा धंदा खोटा हे जगाला नीट कळून येईल. सगळे गोसावडे मेले एका माळीचे म्हणी फुकटे बुडवे. गुरुबंधू गोरखनाथ, तुझा समाधीचा निष्काळ भंग केला या अवतसेनं. तू पुन्हा समाधी लाव कसा? मी योग साधनाला बसतो. जय लक्ष्मीरंजन. होय, समाधीच लावली पाहिजे, म्हणजे खरा प्रकार आपोआप करेल. काहो, समाधी लावून खरा प्रकार कळतो? कळतो तर आपण होऊन हामी चाललो, परंतु गोळा याचा परिणाम तुला नाही भोगायला लावला तर माझं नाव बदलून दे. माझा काय गोरखनाथाचा गुरु बंधू कुत्रा, परंतु गोरख पिसाळलेला कुत्रा सावला
आपने जोर देता हा मी चाललो तुझ्या नाकावर शिसून पुन्हा ललता जान करा काय आलस विरंजा अवधूत अजब चमत्कार या शंखनाथानं आमच्या प्रमाणे सद्गुरु मच्छिंद्रनाथांचा उद्देश घेतला आमच्या इतका याला सद्गुरूंचा सहवास घडला आणि इतका असूनही अद्याप हा माया मोहाच्या घाणेऱ्या टपक्यात सुखानं डुंबत राहिला आहे खरंच गोरखनाथ हे माया मोहाचं कोडं आहे तरी काय अवधूत हे कोडं मलाही सुटलं नाही आणि ते सोडण्याचं मला कारणही नाही सद्गुरूंच्या कृपेनं हा गोरख माया मोहाच्या मर्यादे पार झाला तरी पण तुझ्या समाधानाकरता हा प्रश्न मी सद्गुरूंना विचारतो रंजन जय सद्गुरु जय मच्छिंद्रनाथ प्रचंड आहे का तो दुर्निवार आहे
आणि परमात्म्याच्या स्वरूपा इतकाच तो शब्दातीत आहे. केवळ अनुभवानंच त्याचं ज्ञान घ्यावं लागतं. बेटा गोरख, तुला मायामोहाची प्रतिती घ्यायची आहे? सद्गुरु, आपल्या कृपेनं हा गोरख मायामोहाच्या सीमेपार झाला आहे. मला प्रतिती येणार कशी? बर बेटा, धूर्त समाधी आणखी योग साधन हे तुझं मुख्य कर्तव्य आहे. व्यर्थ मायामोहाच्या विचारात गुरफटून जाऊ नको. सद्गुरु, मायेचा उपसर्ग या गोरखाला कधीही होणार नाही. परंतु मायेचं स्वरूप माहीत असावं म्हणून सद्गुरुनाथ असे दिले. गोरख केव्हाही मोहातीत आहे. बर, क्रोध आणखी अहंकार ही देखील मायेचे स्वरूप आहे. याच ज्ञान तुला योग्य वेळेला होईल. बर बेटा, येतो आता. गुरुदर्शनाचा लाभ पुन्हा केव्हा घडेल? योग्य स्थळी योग्य प्रसंगी सर्व काही. कल्याण कल्याण. घर लिहून दिल्यावर बायका पुन्हा काय रानात पाठवू आणि त्यांच्या पोटाला काय घालू? बायका पोराची तुला काळजी होती तर मी इथं कशाला आलास? तुला आणखी चार दिवस उपाशी फिरी. काय आला फिरंग्या? आई सर्वांना उघड. भाई हा मेला जोरा फिरून आला का? त्याला आधी आत नाही आणि तुम्ही बाहेर येऊ नका. मेला विश्वचा नगर आहे गावभर बोबाटाकडे. पद्मावती, कलियुगची सती मस्तीला आलेल्या हत्तीने झाली. गोरख कुठं आलं? गोरख कुठं आलं? गोरख
सद्गुरु, जय श्री मच्छिंद्रनाथ। नाथ, कौन गोरख है? देवी, हा माझा पट्ट शिष्य है। गोरख, ही तुझी धर्म माता, तिला प्रणाम कर। मातुश्री, हा गोरख बाण तुला प्रणाम करतो आहे। बेटा गोरख, तू इथे काय आला? गुरु राजांना घेऊन जाण्याकरता। गुरुदेवानी आताच गोरखाबरोबर निघालं पाहिजे। बर, तुझ्या इच्छेप्रमाणे। जय सद्गुरु, जय श्री मच्छिंद्रनाथ। काय ज्ञान, आपण जाणार आणि मला टाकू। गोरख, चालू वसंतोत्सव संपल्यानंतर याचा आपण विचार करू। तोपर्यंत तू देखील इथेच राह। जशी गुरुदेवांची आज्ञा। जय सद्गुरु, जय श्री मच्छिंद्रनाथ। शेवटी नको ते नशिबी आलं, गोरख महाराजापर्यंत जाऊन पोहोचला। तुम्ही कसला बंदोबस्त ठेवला होता? महाराणी साहेब, गोरख आला म्हणजे काही पर्वत कोसळला नाही। काहीतरी युक्ती काढून त्याला इथून फुटकून लावलाच पाहिजे। छे 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 छे, त्याला इथे जखडून ठेवला पाहिजे। गोरख म्हणजे काही सुखाचारी नव्हे, तो आमच्यासारखा बैरागी। माझ्या बायकोसारखी एखादी फटाकडी पोरगी त्याच्या गळ्यात अडकवतो म्हणजे मग जाईल कुठे? ही युक्ती छान आहे, मग आधी त्या तजवीजीला लागा। मी सगळा डाव योजून ठेवलाय, मात्र राजवाड्यातल्या मी मागील त्या छान छबेल्या माझ्या मदतीला मिळायला पाहिजे। काही हरकत नाही, राजवाड्यातल्या काय पण गावातल्या वाटतील त्या सुंदर बायका तुमच्या मदतीला तैनातीला मिळतील। पण हे अरिष्ट कायमचं ठेवून टाका। मग काय, काम फसते। जा तर आहे, माझा जीव कसा घाबरून गेला आहे। जय लक्ष्मीरंजा। Gorakhnatha,
देवी, तुझ्या नेत्रात अश्रू का? देवीच्या नेत्रातून वाहणाऱ्या या गंगा यमुना ओलांडून जाणं शक्य आहे का? परंतु गोरख पुन्हा येईल तेव्हा त्याला काय सांगायचं? तुम्ही आपलं प्रेम मला योग्य ते शब्द सुचवी. पण नको, प्रेम नेहमी पापशंकी असत. ते काही नाही, मी म्हणते महाराजांनी गोरखाची एकांती गाठ ठेवू नये. एवढंच ना? ठीक आहे, आता तरी हसतील. Ah.
बंधन घेऊन बसलाय माझ्या खरी तर अरे माझी बायको तर पहा म्हणजे तुला सुद्धा इथे ठाणा द्यावं वाटू लागेल चुप अतन कामी या जगात तुला बायको शिवाय दुसरं काही दिसत नाही अगदी खरंय अरे बायकाशिवाय जग कसलं अष्टपुत्रे अष्टपुत्रे रामगड बाई म्हणजे तुला काही खूळ लागलेस काय मला ओळखत नाहीस एकदम महाकत उभं करायला लागलीस का साथीवर येतून व्यस्त आम्ही कोण गई त्यातले आठ दहा पोरांची आई शकते नसती अरे केशा तू काही गांजा बिंजा ओढलास का प्रत्यक्ष तुझा बापाला दहा पोरांची आई म्हणतो माझा बाप केला आहे हा एक बाप तर इथे उभा आहे ना आणखी चार दोन कुठून मुळाकडे आणतो अग माझा मिठा तरी पहा अगं बाई अगदी खुळाला येणार मिठा म्हणून नदीवरनं खात फिरली होती आई ही खिळी असली तरी झाले आम्हा सगळ्यात मिळून ही एक बाप करून दे आम्ही अडत राहत आहे काय तुला दीपक कार्टी शर्माला आला रे प्रत्यक्ष बापाला बायको करून व त्याच्याशी लग्न लावणारी अवलाद नीट मिळायची नाही तुला आमच्या बाबांचं वय लागले असं दिसतंय त्यांचाच काहीतरी घोटाळा दिसतो तुला माझ्या घरात आलो नाचायला काही कमी करत नाही तू आधी चावडी होता शिपायला गेली तू यायच्या पूर्वी तुला पुण्याच्या चावडीत जागून टाकू नको ग इथं कोणातरी कल्लेवाल्याच्या घरात पुढे मी कुवारी आहे का कुवारा याची महाशय आपल्याला चौकशी कशाला कशाला आपल्यासारख्या कुवारीशी संसार फाटायला मिळेल तर आणि काय पाहिजे हे घर तर मी आपल्या नावाने केलंच आहे वा आपण मोठे कर्णाचे अवतार आहात आपलं म्हणणं मी कबूल केलं असत पण माझा नवरा आहे आणि तो फार खास्त आहे नाही तर ही राज्यात नवऱ्याची काय प्रतिष्ठा
प्राणप्रिय तुझ्या नवऱ्याचं नाव सांग, त्याची मी वाट लावतो. गोरखनाथ कानफाट्या. गोरखनाथ कानफाट्या तो मातोश्री मामा आहे. तुला साष्टांग गणवत कृपा करून त्या आगा वेतनाला ते सांगू नको. मी गुडघे मोडून तोंडात मारून घेतो.
दर्शनानं मला अत्यंत आनंद झाला आहे. आपल्याला माझं रूप आवडलं हे माझं भाग्य. ईश्वर माझी दुसरी इच्छाही पूर्ण करी असा मला आशीर्वाद असावा. काय तुझी इच्छा आहे? आपल्यावरचं माझं प्रेम मला उघड बोलायला लावत आहे. आपल्या पायाची जन्मभर सेवा व्हावी एवढीच इच्छा आहे. काय माझ्यावर तुझं प्रेम? तुझ्या या प्रेमळ बोलामुळं माझी वृत्ती तुझ्या ठिकाणी लीन झाली तर त्यात नवल नाही. जन्माला येण्यापूर्वी जर तुझ्यासारखी सौंदर्य देवता पृथ्वीवर अवतरणार आहे हे माहीत असत तर परमेश्वराला अळवून अळवून त्याच्याजवळ मागितलं असत की तुझ्याच पोटी जन्माला आला. माते तुझ्या सौंदर्याला साष्टांग प्रणिपात. काय गे सत्यवराव, कोण तुम्ही आणि माझ्या नवऱ्याची काय राशी लागला? लागले वाटत तुझ्याच्या नवऱ्याची दाढी गुडी करायला? चला हा चाल द्या. हे लोक आहे ना, मी जरा दूर गेले तर आपण अशा साळकया माळकया गोळा केल्यात का? शिव शिव काय बडबडते? अगो बाई, इतक्यात मी नकोशी झाले वाटत. पण मी बरी ऐकेन. आपण शंकर, निम्मी आपली पार्वती, अशी इकडच्या डाव्या मांडीवर अधिकरण बसेल हो. समजलो. शंखनाथा निर्लज्ज, माझ्या शापाची मात्रा
माझ्यावरच लागू केलीस काय? वा तुला उत्साह आहे, तुझ्या मरणाने तू मरशील, चल चाल जा हो। जय सत्यनारायण ब्रह्मचारी, जय आलस निरंजन, जय सतगुरु, जय श्री मच्छिंद्रनाथ। सतगुरु, वसंतोत्सव पार पडला, दिली मुदत करणे, आता इथून निघायला गुरुदेवाने एक क्षणाचाही विलंब लावू नये। बेटा तू म्हणतोस ते खरं, पण परमार्थ साधनाच्या आड येणारा हा पण अध्यात्मिक शिल्लक आहे। बेटा गोरख, तुझ्या बरोबर निघण्यापूर्वी देवीच्या कोमल हृदयाला न दुखवताना मला तिचा निरोप घेतला पाहिजे। माझ्या मौनी बाळाला, माझ्या दुसऱ्या प्राणाला यत्किंचितही कष्ट न देताना मला त्याची समजूत घातली पाहिजे। काय माझ्या गुरुदेवांच्या मुखातून हे शब्द राक्षमी सिंह गोगलगाईच्या ताब्यात गेला, हिमालयाला एका मुंगीन अडवलं, अनंत आकाश आणखी लाडक्या पुत्राचा मोहपाश सोडून टाकणं फार कठीण आहे। मी तरी काय करू, माझा नाही लागत नाही ते काही नाही। सद्गुरूंनी गोरखाबरोबर एकदम निघालच पाहिजे। किती अंग रंगवून घेतलायस रे गोरख, जा मौनी बाळाला स्वच्छ धुवून घेऊन जसा दिसा
निरंजनाच्या महामंत्र प्रभावानं बेटा मौनी नाथ सजीव हो.
निरंजन। प्रभावापुढे तपस्व्यांचे तेज आणि सिद्धांची सिद्धी पंगू ठरते खरी। माते सती हा मी याच्याच तुषादाराशी आलो आहे। माझ्या संप्रदायाच्या प्रतिष्ठेकरता आणि विश्वाच्या कल्याणाकरता माझ्या सद्गुरूंची मला भिक्षा घा। याचकाला विनमुख पाठवणं हा तुझा धर्म नव्हे। आश्रमाचा प्रश्न नाही परंतु हो हा विश्व कल्याणाचा प्रश्न आहे। जय सद्गुरु। विश्व कल्याणाकरता सुख सर्वस्व काय, पण पंचप्राण ही अर्पण करायला मी तयार आहे। देवी तू धन्य आहे। चल गोरख। नाही नाथ, मला आपला उपयोग सहन होत नाही। गोरख, आप पायापाशी माझा प्राण घेशील तर
मातेच्या मनावरील मायापटन आता आपणच दूर करावं. देवी शोक आव आता मला जास्त इथे राहता येत. पण देवी मी तुला वचन देतो की ज्या ज्या वेळी तू माझं स्मरण करशील त्या त्यावेळी मी देहरूपानं साक्षात तुझ्या सन्निधान निश्चंकाय. येतो आता कल्याण गोरखा चल. जय सद्गुरू जय श्री मच्छिंद्रनाथ. काय भयंकर अरण्य हे बेटा गोरख. मला वाटत या नदी तिरे आपला अन्न कुरकून घेऊ. मी स्नान करून येतो तोपर्यंत तू ही झोळी नीट सांभाळ. जशी आज्ञा सांभाळ. कुणी चोरा दरोडेखोराचं भय वाटलं तर मला ताबडतोब फाग दे. गुरुदेव फटिंगाचा चोर घेणार काय. बर नीट जपून राहा लक्ष ठेव. मी जातो.
आता ती झोळी माझ्याजवळ दे आणि तुही स्नान करून झोळी हलकी का लागते. राणीला दिलेली सोन्याची वीट काय झाली? आपल्या अन्निकाच्या वेळी तिने त्या नदीत फेकून दिली. काय फेकून दिली? अरे 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 सद्गुरु, पत्नीचा आणि पुत्राचा पाश तोडला आणि आता सोन्यासाठी हवे होता. बेटा गोरख, व्यवहारात सोन्यासारखी दुसरी सत्ता नाही. तू सोनं टाकून दिलं पण जरूर लागली तर आपण आणायचं कुठून? गुरुदेव, आपण विश्वाचे मानक, आपल्या कृपेनं हा सगळा मातीचा डोंगर सुवर्णाचा करण्याची शक्ती या गोरखाच्या ठिकाणी आहे. निरंजन. गुरुदेव, किती सोनं पाहिजे? बेटा, काय तुझं सामर्थ्य? बाबा, तू धन्य आहे आणि मलाही पण धन्य केलं. आपल्याच पायाचा प्रताप. Yeah.
प्रार्थने तुझी राजधानी आम्ही आमच्या ताब्यात घेऊन तुला बंदीवान केला आहे. माझ्या भावाचा कूरपणे खून करणारे तू आता माझी कैदी आहे. प्रथम गुलामगिरी आणि नंतर लग्न अशी त्यावेळी तू त्याला अट घातली होती. आज आता प्रथम माझ्याशी लग्न आणि नंतर गुलामगिरी या अटीवरच तुला जीवदान मिळेल. जीवदान? जीवाची पर्वा असे त्याला जीवदान दे. विवाहित पत्नीला लग्नाची अट घालणारा मूर्ख तू जास्त बडबड नको. या क्षणी माझा प्राण घे. अजून इतका ताठा तुझा प्राण घेऊ मग मी काय करू. अनारीच्या पोटाला देवताच्या मानेवर तलवार. आता तरी कबूल होती माझ्याशी लग्न लावायला माझी पती खायला. खुशाल मोहन देत मला तुझ्या शिला पुढं माझ्या प्राणाची काय पर्वा. खुशाल माझ्या मान्यावर खडगत आलो. मेरी शरण के बदले मेरी माता की शरण ले. माता उसके लिए क्या दंड नियत करती हो. इसका दंड केवल एक शब्द में समाप्त होता है. क्या मौत? नहीं क्षमा. जब शत्रु ने अपनी क्रूरता नहीं छोड़ी तो मैं अपनी क्षमाशीलता क्यों छोड़ू. माता धन्य हो. मोनिनाथ आज से मेरा भाई हुआ. इसकी और इसके राज की रक्षा मेरा कर्तव्य. सिपाहियों भाग चलो. बेटा गोरख यदि इस शुभ अवसर पर मेरे नाथ होते तो. माता वो आपसे दूर कब है वो देखिए. देवी बेटा मौनी. जय सदगुरु. जय मच्छिंद्रनाथ. गुरुदेव किधर है मेरा मौनीनाथ? कहाँ गई माता खिलोतरा? और ये क्या, मैं तो अभी कामरूप देश में था और यहाँ किस तरह आ गया. बेटा गोरख क्या बताऊँ माया का भेद. न तू यहाँ से कहीं गया न कहीं से आया. तूने समझा कि तू माया से मुक्त हो गया. ये भी माया ही का इंद्रजाल था. सच है सच है. बिना गुरु की कृपा मुक्ति नहीं मिलती. जय सतगुरु. जय मच्छिंद्रनाथ.